नगर जिल्हा परिषदेतील लेखा विभागाने अधिक गतिमान आणि अचूक कामकाजासाठी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या अत्याधुनिक संगणक प्रणालीचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्यात आले. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातील तरतुदीनुसार अनुदानातून झालेल्या खर्चाचा वार्षिक लेखा विहित मुदतीत शासनाला सादर करणे बंधनकारक असते. नगर जिल्हा परिषदेच्या लेखा विभागानं लेखाविषयक जमा खर्च आणि खर्चाचं कामकाज अधिक अचूक होण्यासाठी उपयुक्त ऑनलाईन संगणक प्रणाली तयार केली आहे. या ASZNET संगणक प्रणालीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, उपाध्यक्षा राजश्री घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपलेखा आणि वित्त अधिकारी मंगल वराडे, रमेश कासार, संगणक प्रणाली सिस्टीम डेव्हलपर राजेंद्र शिंदे, राधेश्याम सपकाळे, यशवंत सालके, राजेंद्र चव्हाण, सुदाम बोंदर्डे, राजेंद्र डोंगरे, शंकर पतंगे यांच्यासह सर्व खाते प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. नव्या संगणक प्रणालीबाबत श्रीकांत नारसे आणि मंगल वराडे यांनी माहिती दिली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज झाल्यानंतर, योजनांची अंमलबजावणी पार पडल्यानंतर त्यासंबंधीचे अनुदानातून झालेल्या खर्चाचा वार्षिक लेखा हा शासनाला विहित मुदतीमध्ये सादर करणं हे जिल्हा परिषदांवर बंधनकारक असते. आणि या बाबीचं महत्त्व विचारात घेऊन सहज अशी संकल्पना सुचली की जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचं जे कामकाज आहे ते जर ऑनलाईन करण्यात आलं तर या कामकाजाची अचूकता आणि या कामकाजाचं विहित मुदतीत सादरीकरण या गोष्टी साध्य होतील अशी संकल्पना आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विश्वजित माने यांच्यासमोर मांडली असता त्यांनी अशा पद्धतीची प्रणाली विकसित करण्याकरता संमती दिली. आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांच्या योजनांची झालेल्या अंमलबजावणीचे वार्षिक लेखे हे शासनाला विहित मुदतीत सादर व्हावे आणि लेखांकन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अचूकताही महत्त्वाची असते आणि त्या अनुषंगाने लेखे हे अचूक तयार करण्यात यावे या दृष्टिकोनातून ही सदरची ASZNET प्रणाली ही विकसित करण्यात आलेली आहे. आणि 26 जानेवारी 2019 या दिवशी माननीय अध्यक्षा सौ विखे मॅडम यांच्या हस्ते सदर प्रणालीचे उद्घाटन करण्यात येऊन संपूर्ण नगर जिल्हा परिषदांच्या विभागांना सदरची प्रणाली लागू करण्यात येऊन अर्थ विभागाचे संपूर्ण कामकाज आता हे ऑनलाईन झालेले आहे. योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच वार्षिक लेखा, जिल्हा परिषदेचा वार्षिक लेखा हा विहित मुदतीत व वेळेत पार पाडण्यासाठी माननीय मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी ASZNET नेट संगणक प्रणालीचे उद्घाटन माननीय अध्यक्षा तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत जिल्हा परिषदेमध्ये जमा खर्चविषयक कामकाजासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली आवश्यक असल्यामुळे सर्व खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या व सदर संगणक प्रणालीचे उद्घाटन करून युजर फ्रेंडली या पद्धतीने सर्वांना अवगत करण्यात आले. या प्रणालीमुळे जास्तीत जास्त संगणक प्रणालीच्या माध्यमातून जमा खर्च अचूक नोंदवले जाऊन सर्व कर्मचाऱ्यांना तसेच जिल्हा परिषदेचं आर्थिक विभागाचं कामकाज अधिक सुरळीत होण्याच्या दृष्टीने हातभार लागेल. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.